तर भाजप आणि पंतप्रधान मोदींना 9 वर्षांमध्ये एनडीए आठवली नव्हती, मित्रपक्ष आठवले नव्हते, आपले सहकारी आठवले नव्हते, पण आम्ही पाटण्याला जमलो, बंगळुरूमध्ये भेटलो, त्यानंतर मोदी आणि शहा यांना एनडीए आठवली असा टोलाही संजय राऊत यांनी लगावलाय. आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलो, दरम्यान इंडिया नावावरूनही टीका झाली होती, त्यालाही संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. मोदी इज इंडिया हा इंडियाचा अपमान नाही का? त्याचा अर्थ काय होतो असा सवाल राऊतांनी केला. झाली ना पण इंडियाची, आम्ही 26 लोक एकत्र आल्यावर बेंगळुरू मध्ये किंवा पाटण्यामध्ये, तेव्हा तुमचा इंडियाचं कमळ फुलायला लागलाय. तो परत इंडिया कुठे होत? हा इंडिया तुमच्या हुकुमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. इंडिया जिंकणार, भारत जिंकणार, हिंदुस्थान जिंकणार आणि हुकुमशाहीचा पराभव होणार. इंडिया जितेगा, भारत जितेगा, हा आमचा नारा आहे. तुमच्याकडे जेलमध्ये जाता जाता असे खेचलेले लोक आहेत सर. तर मोदींनीच फक्त व्होट फॉर इंडिया म्हणून घोषणा द्यायच्या का? मोदींची जुनी भाषणं पहा, मोदी इज इंडिया, या उसके बारे में क्या बोलोगे आप? मै इंडिया मोदी बोलते है ना, मोदी के लोग बोलते हैं मोदी इज इंडिया. ये इंडिया का अपमान नहीं? बार बार मोदी जी ने अपने स्पीच में कहा है चुनाव प्रचार की, वारंवार मोदी ने अपना भाषण कि आम्ही म्हणजे इंडिया आहोत, व्होट फॉर इंडिया. उसका मतलब क्या होता है? मोदी मतलब इंडिया नहीं.